गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण पाचवी वर्गातील इंग्रजी विषयाचा धडा बघणार आहोत. गो अँड कम, पेज नंबर आहे 63. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. तर आता या ठिकाणी मी आपणासमोर हा धडा वाचन करणार आहे आणि त्याचा अर्थ देखील समजावून सांगणार आहे. त्यासोबतच तुम्हाला काही शब्दांची अर्थ देखील लिहून घ्यायची आहेत. तर सर्वांनी वह्या काढायच्या आणि धड्यातील जे कठीण शब्द आहेत त्याचे अर्थ लिहून घ्यायचे. वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. एकदा एक छोटासा मुलगा होता. ही लिव्ड इन अ प्रेटी लिटिल कॉटेज. तो एक सुंदर अशा छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. त्या ठिकाणी त्या झोपडीच्या आजूबाजूला एक सुंदरसं गार्डन म्हणजेच बगीचा होता. आणि कॉटेज, COTTAGE, कॉटेज म्हणजे झोपडी. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. वेगवेगळ्या प्रकारचे छानसे वनस्पती त्या ठिकाणी वाढलेले होते त्या गार्डनमध्ये, म्हणजे बागेमध्ये. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. आणि म्हणून त्या ठिकाणी खूप असं काम त्या ठिकाणी होतं. वॉटर द प्लांट एव्हरी डे. दररोज झाडांना पाणी द्यायचं. गिव मॅन्युअर फ्रॉम टाईम टू टाईम. खत द्यायचं वेळच्या वेळी, खतही त्या झाडांना द्यायचं. कट अँड प्र्यून द प्लांट्स ॲट द राईट टाईम. ते झाडं कापायची आणि छाटणी करायची त्या वनस्पतींची, जी पण झाडं त्या ठिकाणी लावलेली होती वेळच्या वेळी. वीड द गार्डन. वीड, WEED, वीड म्हणजे नको असलेलं गवत काढून टाकणे. वीड द गार्डन, क्लीन द गार्डन. आणि मग ते नको असलेलं गवत काढून टाकून ते गार्डन स्वच्छ ठेवायचं. एव्हरीबडी इन द लिटल बॉयज फॅमिली हेल्प टू टेक केअर द गार्डन. प्रत्येकजण त्या छोट्याशा मुलाच्या फॅमिलीतील व्यक्ती हे त्या बगीचेची काळजी घेत होते. The boy had a very strict uncle. Strict, STRICT, strict म्हणजे कडक किंवा कठोर. He believed in hard work and discipline. त्यांचा कष्टावरती आणि शिस्तीवरती फार विश्वास होता. Hard work म्हणजे कष्ट, discipline म्हणजे शिस्त. One day the boy was playing around in the house. एके दिवशी तो मुलगा घराच्या अवतीभोवती खेळत होता. लिटिल बॉय सेड द अंकल, युअर गार्डन नीड्स वीडिंग. ते अंकल म्हणाले, मुला तुझ्या या बाग आहे तुझी, त्याला आता वीडिंगची गरज आहे. वीड म्हणजे नको असलेलं गवत काढून टाकणे. तर आता डोंट प्ले अराउंड, तू खेळू नकोस. डू सम वर्क, गो नाऊ अँड वीड द गार्डन. जा काहीतरी काम कर आणि ते तो बगीचा जो आहे तो स्वच्छ कर. द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. आय कांट डू इट, ही सेड. आणि त्या दिवशी त्याला असं काही काम करावंसं वाटत नव्हतं. तो म्हटला, मी नाही करू शकत. ओ यस, यू कॅन, सेड द अंकल. आणि मग ते काका म्हटले, तू करू शकतोय, तू कर. वेल, आय डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाऊ, सेड द लिटिल बॉय. पण आत्ता मला हे काम करायचं नाही. बट यू मस्ट, सेड हिज अंकल. पण तुला ते करायलाच पाहिजे, अंकल म्हणाले. डोंट बी नॉटी, बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. खोडकरपणा करू नको, जा एकदा आणि तुझे काम कर. दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. ही माझी आज्ञा आहे, जा आणि काम कर. द लिटिल बॉय फेल्ट सॅड. त्या छोट्याशा मुलाला फार वाईट वाटले. अंकल इज सो अनफेअर, ही थॉट. तो विचार करू लागला की आपले काका फार वाईट वागतात. ही चिन बिगॅन टू ओबल. त्याचं तोंड वेडं वाकडं होऊ लागलं. ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट. त्याच्या घशातून आवाज यायला लागला. हिज आईज वेल्ड अप.
डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले. जस्ट देन हिज मदर वॉक इन. तेवढ्यातच त्याची आई आत आली. व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय, शी आस्क. काय झालं बाळा, ती विचारायला लागली. वाय डू यू लुक सो अनहॅपी, तू एवढा दुःखी का आहेस? अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटिल बॉय. मुलगा सांगू लागला की काकाने मला हे गार्डन स्वच्छ करायला सांगितले आहे. ओह, सेड हिज मदर, व्हॉट अ फन दॅट विल बी. अरे एवढंच ना, त्यात किती मजा आहे, आई म्हणाली. आय लव टू वीड अँड इट इज सच अ फाईन डे, कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड? मला गवत काढायला खूप आवडतं आणि आजचा दिवस पण चांगला आहे. मी येऊ का तुझ्यासोबत आणि तुला मदत करू का? व्हाय यस, सेड द बॉय. हो का? सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाईड. दे वीडेड द गार्डन. दे हॅड अ व्हेरी गुड टाईम टुगेदर, वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग. आणि तो मुलगा त्याच्या आईसोबत बाहेर गेला. त्यांनी सगळं गार्डन स्वच्छ केलं आणि खूप छान वेळ घालवला. फक्त कामच केलं नाही तर गप्पाही मारल्या आणि हसलेही, खेळलेही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या गोष्टीतून हा बोध घ्यायचा आहे की कुठलंही काम आपण आनंदाने केलं तर ते काम चांगलंच होतं, पण तेच काम आपण नाराजीने केलं तर आपलं काम होऊ शकत नाही. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.